तुने बनवले चटणी हा ही वहिनी बोलत चांगली नाही बनवली तू काली अशी नाही इनिला तर एक दिवस ना मारे दादा आय दादा मरती तर येईल अरे बाप बाबा का घर डोक्या येईल हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आज खूपच लवकर उठलोय काही जास्त नाही 12 वाजले यार गाईज बरं नाही ना त्याच्यामुळे माणूस सकाळी सकाळी थंडी असते ना भाई ढारडूर झोपतो पण 12 वाजता ब्लॉग स्टार्ट केलाय पण ब्लॉग 1 नंबर बनवेल तर लास्ट पर्यंत बघा आणि आज आपले 1,10,000 सबस्क्राईब झालेत भाई जाम भारी वाटतंय एवढी मोठी युट्यूब फॅमिली कमवली आहे भाई लव्ह यू असंच प्रेम करत राहा आणि वहिनी या साईडला बघू शकता गाईज चादर भेटली ना वाटते हिला अशी झोपली आहे आणि आई आज सकाळी सकाळी काय काय बडबड होती बघूयात मी आज मोठ्या आईला बघतो कुठे आहे पहिला अरे भाई हे फक्त आपल्या आईच करू शकते आई काय करते ग या कसल्या नाचणीच्या कोण खाते भाकरी खरं ग मस्त ताकद जिमला जायची गरज नाही चांगले लागते का आई हा तर गाईज आज बघू शकता आई चुलीवरती भाकरी बुजते ते पण नाचणीच्या आईला तर सगळ्या भाकरी येतात माहितीये आणि आज आई नाचणीच्या भाकरी बुजते अचानक का झालं का माहितीये आईला नाचणीच्या भाकरी बुजायला लागली आईने पीठ आणलेलं ना नाचणीचं तर आई बोले फुकट जायच्या पेक्षा तर आपण बनवून टाकू नाचणीच्या भाकरी तर मला पण खायला मजा येणार आज खूप दिवसानंतर नाचणीच्या भाकरी खायच्या आहेत तर चला आई पण घरामध्ये नाही कुठे गेले का माहिती आईच्या इथे मी ओलाव गेले तर मी पण जातो ताईच्या इथे आई ताईच्या इथे गेली तर आज मी आपल्या ब्लॅक घोडीला घेऊन जाणार नाही तर रेड माझी बाईक जी आहे तिला घेऊन जाणार खूप दिवसानंतर बाईक जेव्हापासून माझी 4 व्हीलर आली ना तेव्हापासून मी बाईकला चालवलीच नाही आज चालवतो फायनली तर जुलीला सोडून जायचं मला बाई जुली मागे लागली माझ्या गाईज यार जुली थांब इथंच इथंच थांब सीट जा ना मग कोणच्या मागे चालले तू जा 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 मी नाही तुझ्या मागे जा यार गाईज मागेच लागली माझ्या हा तिला समजलं मी चाललोय चला आज किती दिवसातून बाईक काढतोय बाईक घेऊन जाऊ यार गाईज चाललेलो रस्त्यातच भाऊ भेटला भावाने काय सरप्राईज आणला का माहिती मला तर वाटतं पेंटिंग आणली माझ्यासाठी भाई क्लासिक आणली वाटतं पेंटिंग तू केली आहे का स्वतः हा अरे बापरे वाव खूप भारी आहे का मस्त वाटलं कुठून आला शापूर शापूर थँक्यू सो चला गाईज आता जाऊयात यार भारी वाटलं असे म्हणजे रस्त्यात तरी भेटलो मी त्याला बरं वाटलं चला गाईज मी आलो आणि आई चालली ना 10 घंटे बसशील बोल चल जा म्हणे चल ना भाऊ जेवायला जा येता मी तावरून तुम्ही जेवा मी बसता आता आल्या जा अर्धा घंटा बसत ये स्केच दाखव जरा पहिले मी पण असं काढायचो शालेन गाईज ही पेंटिंग माझ्या आईच्या इथंच ठेवणार मी हा मस्त वाटत इथं गाईज चपाती आणि थोडीशी चटणी आहे ती खातो थोडीशी ताईच्या इथे नाश्ता म्हणून आता हीच खायला लागेल मला आता निघूया ताईच्या इथून घरी डायरेक्ट पटापट आणि जेवता घरा जाऊन इथं खाला थोडासा नाश्ता म्हणजे नाश्ता केला खाला नाही चल बाय खवरी लांब दिसतं बघ मी 5x लावले तर जुली गाईज जुलीला जोडीदार आणला आम्ही गाईज बघू शकता हे बघ वाव रोशा किती भारी आहे किती क्यूट आहे मी आज बरोबरच लगिंग करे मला योच पाहिजे रोशा किती भारी दिसते अरे रोशा माझा प्यारच ना करत नुसता पलात मला बघून जाम क्यूट आहे मी आज बरोबर लगिंग करे फॅमिली मेंबर आणलाय बघू शकता किती सुंदर आहे जुली कसा आहे का वहिनी
तर गाईज आज जुलीचं लग्न आहे याच्यासोबत, लग्न लावणार आहे आता आम्ही. जेवले तुम्ही वहिनी? जेवली आहे तू पण? तर चला म्हणते मी पण आता जेवण करून घेतो थोडासा. आता ताईच्या खाऊन आलो आपण. वहिनीने माझ्यासाठी असं जेवण आणलं, मस्त गरम गरम आहे यार गाईज. आज सुकी मच्छी आहे, धोमिली आहे. माझ्या जस्ट जेवण वगैरे झालं आणि या साईडला आई आपलं मिरच्या विरच्या बनवते, कारण की आईला आज आहे उपास. आई कसला? सोमवारच्या उपास असत ना तुला? मंगळवार सोमवार कालची संगीती नुसतं उपास आहे ना आई. राहुली ना देवा धर्मांचा केला तर फुकाटणार आहे ना. काम काम काही येत असला तर जाते. गाड्या घोड्या चालत भीती वाटतोय मग केले बरा. तर आई नेहमी असे उपासा करत असते यार गाईज. म्हणजे आम्ही बाहेर वगैरे जातो ना, तर आधी पण मागच्या ब्लॉग मध्ये पण आई तेच बोलायचे की म्हणजे काय कालकंठ येतं तेव्हा सांगून येत नाही, त्याच्यामुळे आई उपासा करत असते. किती प्रेम असतं माझ्या आईचं. संध्याकाळच्या आता 6:30 एक तर वहिनीने मला उठवला तर नाहीच, वरतून चायला पण विचारलं नाही, काहीच नाही विचारलं. जरा कमेंट मध्ये सांग. हा मग तर उपास. मी आत्ता चहा ठेवला मस्त की पहिला तर चहा मला ना ठेवला. कोणाला ठेवला मग एवढा चहा? आई का एवढा चहा पिणार आहे तो भरून? अच्छा चहा ठेवते, जेवण पण बनवते. तोपर्यंत मला थोडासा बाहेर जायचं, येतो मी लगेच बाहेर जाऊन. चला बाहेर गेला बरं वाटतं तुम्हाला? काय खायला आणतो सांग. नक्की का? मनातून बोलते ना. चालेल बाहेर. क्यूट आहे. काय तुझं नाव? तुझं नाव काय? जुलीच्या मागे लागतं. लगीन केलं ना आज जुलीशी आमचे? सेकंड डे. ओ भाई वा वा गुड बॉय. सेकंड दिला याने. तुला काय आणू आहे? शोरमा नाही तर चालेल लोडात. सोमवार कशी? तुला तंदुरी आणू का चायनीज आणू का सूप आणू? भाऊ वहिनी बोलली मला तंदुरी आण. आज आपल्या कमरवाल घेतले नाही शिप ग. हा तर गाईस आईसाठी शोरमा वगैरे घेतला, वहिनीसाठी पण घेतला. 3 शोरमा घेतलेत. पण भाई आता टाइम खूप जास्त झालाय, ऍक्च्युली ते जेवायला सुद्धा बसले असतील. मला फोन केलेलं वहिनीने, तर ये लवकर. पण काय भाई आता गाडी चालता झाला टाइम, थोडीशी ट्राफिक असते आमच्या इथे, झाला टाइम. आता पटकन ते बसल्यात जात. आमच्या आई घराच्या बाहेरच बसले. का ग आई? तुरी कर लागे शोरमा आणलं मग मी ना तो खाणार. खाचर आता काय ना होत? अरे काय ना होणार, चावणार नाही बाबू. का दाडन? माझं पण दाड दुखत. मी जेवण भाकर कुठून चावत? तर चला गाईस आता आपण जेवण करून घेऊयात. भाई जेवण नाही का तुम्ही? जेवण मोकलं झालं असतील. शर्मा कशी? आज कसला तुझा उपास? जेव्हा उपास ठेवा तेव्हा उपास ना ठेवले. मी खाणी तर कोण खाणे? जाऊल्याची चटणी बनवली. खरं नको? हा तर गाईस आता आम्ही बसतोय जेवायला मस्त पैकी. दादाने फुल झोड घेतले. सुट्टीची चटणी, बोंबलांची चटणी, शिपत. माझी अशी प्लेट आहे मस्त पैकी. या साईडला सुकट बिकट वगैरे सगळं आहे. या साईडला शिप्पा सुकट जाम भारी जेवण आहे. तर आजची चटणी वगैरे सगळी काय आईनी बनवली आहे. आईला सगळा हक्क जातो भाई. रेसिपी एकच नंबर बनवते आई आमची. ही वहिनी बोलते चांगली ना बनवली. तुम्ही दिलाय कर ती बोलत नाही कौशा. एकच नंबर लागते. मी खाऊन बघितली, जाम टेस्टी वहिनी. कशी सांग कर का मग कशी तर बोलली आई जाऊती तर पट्टे कर दादा. खायचं काम करायचं बघ. बोलते वहिनी म्हणत होती चांगलं लागतं बोलते. विश्वास ही बोलन ना वहिनी.
आई वहिनी बघ ना कसली खाते डेंजर म्हणजे जवरा बसून तवराच खेळ ना तो पाटणा बांधून राहणार मी जावाला असं काय सो हा घेतलाय चटणीची भाकर भाई आईने कडक मध्ये म्हटलं भाई बोंबिलाची चटणी एक तर सुकटची भाई भाई एक नंबर झाली शिपक्यांचं बोल नदींच आईच्या हातच तोंडातला खपत नाही तर लगे भरतान मला बोलतास सुकट दादांना आळू शोरमा येत मी खातो भाई डेंजर डेंजर झोन मध्ये आम्ही आली खायच्या जाम मूड मध्ये आहो लोक पण बोला असेल खात का मजाक करत खात का याला ना पटत मीच वही तू खाशील का शोरमा खाशील वहिने भुक्कड आहे आमचे एवढा खाऊन सुद्धा बघा शोरमा पण आमचा दादा वालत चालले काहीच आणि वहिनी आमची बघा फुगत चालले आई तू पण पात्र होती का पहिले आवरी होती वहिनीची आवरी पात्र होती पण तू काली अशी नाही आमच्या आई हिरोईन होती हिरोईन नाही कशी राहिला मारस बाबा वहिनीला तर एक दिवस ना मारे दादा आई दादा म्हणती तर येईल अरे बाप बाबा का घर डोक्या ये दादा एक चापट येणार दे हा चल मीन लावलं मी नाही लावलं आडीच आडीच आमचं चल मी गुगल पे करता पहिला चल याला दहा थांब थांब 5000 भेटला असते ना 10000 दिलं तरी चापट खाशील का वहिनी मला शोरमा भेटला बस हा तर गाईज मस्त पैकी जेवण वगैरे केलं आम्ही आता जस्ट आईने सुद्धा केला आई तू जेवली का ना मन बघलंच नाही जेवण आमच्या आईच्या पोटान कावलं पहिलाच कॅक्टन आई पहिला जेवण जेते घरा नव्हता परत हो आई तू आली घरानच मच्छी होत होतच ना दिसतच ना काल पण नव्हती आज पण नाही चार महिने झाले मी घराणं जाऊ ना नाही चार महिने तर घराणं पण आता काही उपास चालू म्हणूनच नाही मावळा खपत नाही बोलू सगळ्यांना याला सांग त्यांना सांगून देव यो महिना खपल्या खपल्या या बर सगळ्या एक उपास ना खपल्या 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 ओपर आहे काही सांग पडते गेला 100 कमी 100 कमी 100 कमी एवढं नको कमी करू लोक आधारतील आधार पण सांगते भाव ना 100 कमी त्यांच्या कसे येतील लोक ठीक आहे गाईज तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा खूप जास्त आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आई हा घंटी दाबा आणि लाईक करा येत बोलताय का तरी बोलतो म्हणजे लाईक करा तर चला भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज लव्ह यू एक सापडे असं दे जोर शिक मोबाईल पेक्षा ना अरे बाबा